घरातील अपंग आई आणि अंध मुलासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका फोनमुळे दवाखान्याचे 3 लाख रुपयाचे बिल माफ झाले. यावेळी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे यांनी डॉक्टर देशमुख यांचे आभार मानले. आज सुशीलाबाई मुरुधर धोंडगे यांची चिरंजीव ज्ञानेश्वर धोंडगे आणि त्यांचे सहकारी विठ्ठल वैद्य अंध संघटनेचे महासचिव त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे मुंबईला गेले होते. त्यांच्या आईचं ऑपरेशन परभणी आयसीयू येथे झालं होतं, पाय मोडला होता आणि मधल्या काळामध्ये कोरोना पण झाला. तर त्या परभणी आयसीयूचे डॉक्टर देशमुख साहेब आणि त्यांच्या टीमनं खूप चांगली सेवा केली, परंतु बिल 4 लाख रुपये झालं होतं आणि 4 लाख रुपये देण्याची या धोंडगे परिवाराची परिस्थिती नसल्यामुळं त्यांनी माननीय राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंडला भेट घेतली. आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की कृष्णकुंडला गेल्याच्या नंतर न्याय मिळतोच, म्हणून आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मला आदेश दिला की बालाजी मी ज्ञानेश्वर मुरलीधर धोंडगे, माझ्या आईचं परभणी आयसीयूमध्ये ऑपरेशन झालं होतं, मोठं पाय मोडल्यामुळं 3 ठिकाणी पाय मोडला होता. माझी परिस्थिती एकदम बिकट आहे. मी दोन्ही डोळ्याने 100% ब्लाइंड माणूस आहे आणि मी अपंग आहे. त्यामुळं मी राज ठाकरे साहेबाकडे गेलो. मग राज ठाकरे साहेबांना इथं बालाजी मुंडे साहेबाला कॉन्टॅक्ट करून बालाजी मुंडे साहेबांनी आज देशमुख डॉक्टर साहेब परभणी आयसीयूचे देशमुख डॉक्टर साहेबाला कॉन्टॅक्ट केला. तर देशमुख साहेबांनी 3 लाख रुपये बिल माफ केलं असं जाहीर केलं. त्याच्यामुळं मी राज ठाकरे आमची सेवाभावी संघटना या संघटनेचं मी महासचिव आहे. तर आम्ही राजसाहेब ठाकरे साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला तात्काळ भेट देऊन आम्हाला ताबडतोब ते मदत करायला सांगितलं व बालाजी मुंडे साहेबांना ताबडतोब त्यांनी सांगितलं की मदत करायला. आणि आम्ही आज मुंडे साहेबाकडे आलो आणि त्यांनी आम्हाला भेटून देशमुख साहेबांना कॉन्टॅक्ट केला व त्यांनी 3 लाखाचं बिल मंजूर माफ करायला सांगितलं.